नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स। नितेश राणेंना जामीनची अटक, मंगळवारी फैसला। ठाकरेंच्या स्वप्नातील कोकण साकारतोय, दीपक केसरकर यांचं प्रतिपादन। आणि सांगलीत तब्बल 2,45,00,000 रक्तचंदन जप्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ होरिझोंटल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ होरिझोंटल स्ट्रिप्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। आपल्या पगारात महिन्याचा खर्च भागतो पण आनंदी जीवन नाही, म्हणूनच ग्रो ग्रीन इलेगोच्या तुफान यशानंतर सादर करीत आहोत ग्रो ग्रेन। घर बसल्या स्मार्ट वर्क करून पैसे कमावण्याची अपूर्व संधी, ना टार्गेट ना टेंशन। आता आपल्या खर्चाच्या 500 रुपयात स्मार्ट वर्क करून कमवा दरमहा तब्बल 50,000 रुपये। अधिक माहितीसाठी या नंबरवर नाव आणि शहर व्हॉट्सअप करा 94-23-81-03-93, 94-22-18-83-76। यांनी काही मुद्दे मांडलेले आहेत, त्यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्याचं सविस्तर त्यांनी विवेचन केलेलं आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जे आमदार नितेश राणे यांना हे खरं म्हणजे कोर्टाला शरण आलेले आहेत आणि त्यांच्या परवानगीशिवाय खरं तर त्यांना सोडण्यात येऊ नये बाहेर असं त्यांनी सांगितलेलं होतं। मात्र कोर्टाने उद्या 3 वाजेपर्यंत दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि त्यानंतरच त्याच्यातही निर्णय घेतला जाईल। त्यामुळे आता तरी नितेश राणेंना जाण्याची मुभा देण्यात आलेली आहे, त्यामुळे हा मुद्दा त्यांचा एक होता। त्याचप्रमाणे हा एक राजकीय एक ड्रामा करण्यात आलेला होता, त्याला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची एक वेगळी झालर होती असाही युक्तिवाद मांडण्यात आलेला होता। मात्र त्यालाही तो युक्तिवाद सुद्धा जज न्यायाधीशांनी ऐकून घेतलेला आहे। न्यायाधीशांनी दोन्ही बाजूचे जे काही मुद्दे आहेत ते सगळे शांतपणाने ऐकून घेतलेले आहेत। याच्यामध्ये नितेश राणे हे ऍक्सपर्ट होते म्हणजे फरार होते असाही मुद्दा उपस्थित केला गेलेला होता, मात्र तोही मुद्दा नितेश राणेंच्या वकिलांनी खोडून काढलेला आहे। त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की नितेश राणे हे फरार नव्हते, तर ज्यावेळेस जी या तारखेला हे फरार म्हणून सांगितले जात होते त्यावेळेस एका कार्यक्रमामध्ये ओसमधल्या एका मोठ्या सभागृहामध्ये ते उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते, त्यामुळे ते फरार होते। अशा पद्धतीचे अनेक मुद्दे याच्यामध्ये उपस्थित। त्याचप्रमाणे या याच्यामध्ये जो पकडण्यात आलेला गाडीमध्ये पकडण्यात आलेले जे कोणी 4 जण होती त्याच्याबद्दल सचिन सातपुते हा एक मुख्य संशयित होता, त्याच्या संदर्भातही त्या गाडीच्या संदर्भातही काही मुद्दे ऍडव्होकेट प्रवीण भरत यांनी मांडलेले आहेत आणि तेही न्यायालयाने ऐकून घेतलेले आहेत। या सगळ्या दोन्ही बाजूंच्या म्हणजे सरकार पक्षाच्या वतीने आणि आमदार नितेश राणे यांचे काही वकील आहेत त्यांनी मांडलेले काही युक्तिवाद आहेत ते आज दिवसभर चाललेले आहेत आणि आज तब्बल आता 5 वाजता युक्तिवाद संपलेले आहेत आणि निश्चितच यावरती उद्या 3 वाजता सुनावणी होणार आहे आणि सुनावणी नंतरच यावरती निर्णय दिला जाणार आहे। कॅमेरामन हर्षल सह देवेंद्र पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह। लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1,00,000 पर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब। दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत। परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ। माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते ओवळीये मधलीवाडी रस्ता खडीकरण डांबरीकरण, गणेशकोण येथे साकवाचं भूमिपूजन पार पडलं।
ओवळीये मधलीवाडी रस्ता डांबरीकरण खडीकरण आमदार स्थानिक विकास निधी रक्कम 5 लाख आणि ओवळीये गणेशकुंड इथं साकव बांधणं रक्कम 20 लाख या विकास कामांची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, विभाग प्रमुख पुरुषोत्तम राऊळ, ओवळीये सरपंच विनायक उर्फ अब्जू सावंत यांचं ओवळीये ग्रामस्थ शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सगळीकडचे रस्ते तुम्ही बघितले, प्रत्येक ठिकाणचे रस्ते होत आहेत. पण विनायकरांची मागणी होती की तुमच्या सरपंचांची की माझ्या वाडीतली काही लोक ही पलीकडे राहतात आणि त्याच्यामध्ये साकव आहे, त्याच्यामुळे असं पहिल्याच ठिकाणी घडलं की पूर आणि रस्ता दोन्ही एका वेळेला फक्त एकाच मार्गाने सगळं असे सरपंच तुम्हाला दिलेले आहेत आणि ह्या भागामध्ये ते पक्षाचं काम सुद्धा खूप चांगल्या तऱ्हेने करतायत. या गावाच्या अनेक आठवणी या माझ्या मनामध्ये आहेत आणि विशेषतः आपले पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि रत्नागिरीचे पालकमंत्री आदरणीय अनिलजी परब साहेब या दोघांनी आणि आपल्या खासदारांनी सुद्धा अशी सूचना केलेली होती की जसं तुम्ही चांदते बांधामध्ये मार्गदर्शन केलं तसंच या रत्नसिंधूला सुद्धा मार्गदर्शन व्हावं आणि त्याच्यामुळे सिंधुदुर्ग बरोबरच रत्नागिरीचा सुद्धा विकास सर्वांगीण विकास आपल्याला करायचा आहे. आणि सर्वांगीण विकास आपण कशाला म्हणतो की तुमच्या प्रत्येकाचं ज्याला उत्पन्न वाढेल त्याला सर्वांगीण विकास झाला असं आपण म्हणू शकतो. प्रत्येकाच्या घरामध्ये भात शेती असते, या भात शेतीचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण स्त्री पद्धतीने भात शेती करतो, भात लावण्यासाठी नांगरण्यासाठी मशीन देतो, भात कापण्यासाठी मशीन देतो. हे सगळं पुढच्या काळामध्ये महिलांनी स्वतः शिकलं पाहिजे. मी तुम्हाला चांदा ते बांधायची ब्राउचर्स पाठवतो, त्याच्यामध्ये महिला तुम्हाला मशीन चालवताना दिसतात, लावणी मशीन चालवणारा दिसणार. परंतु या सगळ्या गावांना एक परंपरा आहे, शेजारी कलंबीस गाव आहे, आता जो रस्ता ओळीहून जाणार आहे हा थेट कलंबीस पर्यंत जाणार आहे आणि हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधला रस्ता आहे. कलंबीस असून दे, वेगळे असून दे आणि आपली ही तिन्ही गावं असून दे, याला एक सैनिकी परंपरा आहे आणि म्हणून एक वेगळं असं सावंतवाडी संस्थांचं असा एक वेगळा इतिहास आहे. आणि ही सैनिकी परंपरा ही बाबूसाहेब महाराज जरी ते स्वतः राजे असले तरी मिलिटरीमध्ये त्यांनी महायुद्धामध्ये काम केलेलं आहे. आपले शिवरामराजे भोसले हे सुद्धा ही जी मिलिटरीची परंपरा ही गावागावामध्ये आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मनामध्ये असं सुचलं की आपण सुद्धा एक शेतकऱ्यांची सेना का निर्माण करू नये. आमच्या आदित्य साहेबांची एक संकल्पना अशी आहे की कृषी पर्यटनासाठी नवीन पॉलिसी त्यांनी तयार केलेली आहे आणि या माध्यमातून शेतकरी सुखी झाला पाहिजे अशी स्वतःची इच्छा आहे. म्हणून जसं प्रेम बाळासाहेबांनी केलं त्यांना वाटत होतं की कोकणातला मनुष्य समृद्ध झाला पाहिजे आणि म्हणून उद्धव साहेबांनी ही स्कीम दिली. चांदते बांधा जरी रद्द झालेली असली तरी त्याच्याऐवजी रत्नसिंधू ही स्कीम दिली, आपल्या कोकणातल्या प्रेमापोटी त्यांनी ही स्कीम दिली आणि त्यांच्याच प्रमाणे आदित्य साहेबांचं लक्ष हे कोकणावर आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या सगळ्या स्वप्नातला कोकण आपण घडवून दाखवूया. आणि खऱ्या अर्थाने कोकण बघायला गेलं तर रायगड जिल्ह्यासुद्धा आता औद्योगिक बनत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे खरं कोकणीपर्यंत जपलेले 2 जिल्हे जे आहेत ज्याच्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आहे, आपल्याकडे मोठ्या बाजारपेठा आहेत, शेजारी सावंतवाडी शहर आहे, पलीकडे गोवा आहे, हे सगळ्याकडे आपण आपली फुलं पाठवू शकतो. अनेक आपले बांध्यासारख्या गावातले जे शेतकरी आहेत ते कलिंगड पाठवतात, केळी पाठवतात, हे सगळं घडतंय आणि म्हणून आता तेरेकुल नदीसुद्धा आम्ही खोल करतोय. तेरेकुल नदीवर 2 मोठे बंधारे घालतोय, त्याच्यामध्ये एक बंधारा हा माडकुंडला धबडकीला घालतोय आणि दुसरा बांध्याला घालतोय आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बोटिंगच्या व्यवस्था होणार आहे. तुमची गावं ही पुढच्या काळामध्ये समृद्धीची केंद्र बनणार आहे आणि देवाची अशी इच्छा असते की मी किती पैसे पाठवले तरी मी इथे येऊन प्रत्यक्ष तुम्हाला भेटत नव्हतो आणि त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या योजनेचे पैसे हे सरकारकडे परत गेले. 300 कोटी रुपये चांदते बांधापैकी पाठवले तर त्याने 70-75 कोटीच खर्च झाले, उरलेले 230 कोटी रुपये परत केले. रस्त्यांसाठी 550 कोटी रुपये पाठवले ते हायब्रिड एन्युइटीमधून, ते 550 कोटी रुपये परत गेले. असे हजार कोटीच्या आसपासची रक्कम ही आपण स्वतः लक्ष घालू. शेवटी माझ्या असं लक्षात आलं की इतर बाहेरच्या माणसाने येऊन सांगणं, बाहेरच्या अधिकाऱ्याने येऊन सांगणं याच्यापेक्षा आपल्या माणसाने सांगणं हे लोकांना अधिकच पटतं आणि त्याच्यामुळे मी ठरवलं की प्रत्येक गावामध्ये जायचं. पूर्वी मी 25-15 कामं होती आमच्या तालुका प्रमुखांना, नंतर उपजिल्हा प्रमुखांना सांगायचं तुम्ही जाऊन नारळ फोडा, परंतु माझ्या असं लक्षात आलं की तुम्ही त्या रस्त्यावरचा विचार करता पण मी आलो तर त्या रस्त्यांनी रस्ते वीज पाणी याच्या पलीकडे जाऊन तुम्ही उत्पन्नाचा स्वतःच्या उत्कर्षाचा विचार करू शकता आणि तुम्ही ज्याला सुखी व्हाल त्याला सावंतवाडी मतदारसंघ आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुखी होणार आहे. आणि म्हणून लवकरच आता आज जरी वेळ नसला तर मी नदीच्या
जे आपलं गाळ काढायचं काम आहे त्याच्या भूमिपूजनाला उतारलं. तिथून मी दोडामठ तालुक्यात जाणार आहे. परंतु पुढच्या वेळेला ह्या सगळ्या गावांना ती एकत्रित बैठक महिलांच्या बचत गटांची वेगळी शेतकऱ्यांची वेगळी अशी आपण घेऊ. युवकांची घेऊन युवकांना काय करायचं ते बघू आणि एक चांगला असा समाज चांगला असा समृद्ध समाज आपण साकार करू. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. सध्या बॉक्स ऑफिसवरती सुपरहिट ठरलेल्या पुष्पाची शाप अनेकांवरती उमटले. पुष्पाची स्टाईल, पुष्पाचं बोलणं, त्याचे डायलॉग्स यांची सर्वांनाच भुरळ पडली होती. असाच एक पुष्पा सांगलीत सापडलाय. पुष्पा चित्रपट चर्चेत आल्यानंतर रक्तचंदनांच्या तस्करीची सांगलीत भांडाफोड झाली आहे. 2,45,85,000 एक टन रक्तचंदनाचं ओणकं जप्त करण्यात आलं आहे. मिरजमधील महात्मा गांधी चौक पोलीस आणि सांगली पोलिसांनी एकत्रितपणे ही कारवाई केली. रक्तचंदनाच्या तस्करीवर आधारित असलेला पुष्पा चित्रपट सध्या चर्चेत आहे, पण सांगली पोलीस आणि वन विभागानं खरीखुरी रक्तचंदनाची तस्करी उघडकीस आणली आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या दोन राज्यातील यंत्रणेला चकवा देत महाराष्ट्रात दाखल झालेल्या 1 टन वजनाच्या आणि सुमारे 2,45,85,000 रक्तचंदन मिरजेत पोलीस आणि वन विभागानं धाड टाकून पकडलंय. यावेळी यासिन इनायत उल्ला खान याला ताब्यात घेण्यात आलंय. रक्तचंदन महाराष्ट्रात येणार असल्याची टीपद्वारे माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीक्षित गेडा, उप अधीक्षक अशोक विरकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकानं वन विभागाच्या सहाय्यानं चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी रविवारी पहाटे तस्करी होत असलेलं रक्तचंदन मिरजेतून जाणार असल्याची माहिती रविराज फडणीस यांना मिळाली. फडणीस यांनी मिरज कोल्हापूर रस्त्यावर पहाटेच्या सुमारास सापळा लावला. द्राक्ष वाहतुकीस चाललोय असं सांगून जात असलेला हा टेम्पो पोलिसांना आढळून आला. त्याची तपासणी केली असता टेम्पो मध्ये वरती क्रेट टाकून खाली रक्तचंदनाचे 32 ओंके ठेवण्यात आले होते. त्यामध्ये 2,85,85,000 रक्तचंदन असल्याचं निदर्शनास आलं. हे रक्तचंदनच आहे याची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी आणि वन विभागानं ते सर्व ओंके ताब्यात घेतले. सांगलीमध्ये प्रथमच रक्तचंदनाच्या तस्करीवर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे कर्नाटक मार्गी सांगली आणि सांगलीतून यातीदुर्मिळ रक्तचंदन तस्करीचे धागे दोरे कुठपर्यंत आहेत याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आनंदी रहा. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्याला जे 10 दिवसात हजर राहायला सांगितलं होतं ते हजर राहिलेले आहेत कोर्टासमोर. त्याच्यामध्ये ज्या कायदेशीर तांत्रिक बाबी आहेत, जामीन अर्ज हा मेंटेनेबल आहे का, त्याच्यावर ऑर्डर करता येईल आणि मेरिट्सवर आरोपी विरुद्ध केस काय आहे, त्या सर्व बाबतीत आज दोन्ही पक्षांची आर्ग्युमेंट झाली, युक्तिवाद झाला, तो न्यायालयाने शांतपणे ऐकून घेतलेला आहे आणि उद्या सर्वांना हजर राहायला कोर्टासमोर 3 वाजता. आम्ही न्यायालयाकडे असं निदर्शनास आणून दिलं की आरोपी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एकदा या न्यायालयासमोर हजर झाला म्हणजे तो तांत्रिकदृष्ट्या न्यायालयाच्या कस्टडीत आला आणि त्यामुळे त्याला कस्टडीत घेणं गरजेचं आहे. जे काय पुढे होईल ते तो आरोपी कस्टडीत आल्यावर होईल, त्यामुळे सर्वात प्रथम त्याला कस्टडीत घ्या असं आमची न्यायालयाकडे मागणी होती. परंतु न्यायालयाने सांगितलेलं आहे की उद्या दुपारी 3 पर्यंत मी सगळ्यांचं सगळं म्हणणं तहकूब ठेवतो, उद्या दुपारी 3 वाजता मी योग्य ती याच्यामध्ये ऑर्डर करेन. आज एकदा न्यायालयाला कस्टडीत घेतला
आरोपीला कस्टडीत घेतला न्यायालयाने की त्याला कस्टडीतच ठेवला पाहिजे, त्याला कस्टडीमध्ये पाठवला पाहिजे आणि त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेर कुठेही जाण्याचा हक्क नाही, हा आम्ही युक्तिवादाच केला. त्यावर न्यायालयाने काहीच म्हटलेलं नाही. त्यांनी सांगितलं आपलं जे जे काय म्हणणं आहे त्या सगळ्यावर मी उद्या दुपारी 3 वाजता निर्णय. आपण जे कट कारस्थानाचं म्हणता ते कट कारस्थान कसं शिजलेलं आहे, त्याच्यावर हल्ला का झालेला आहे, आरोपी म्हणतात तेच कारण आहे का, इथे ज्या निवडणुका होत्या डिस्ट्रिक्ट बँकेच्या किंवा जे दुसरं कारण म्हणतात तेच आहे का, की खरोखर या आरोपीवर हल्ला दुसऱ्या कारणाने झालेला आहे, यावर आमचा युक्तिवाद केंद्रित होता. सचिन सातपुतेला अटक केल्यानंतर नितेश राणे हे गायब झाले, नॉट रिचेबल झाले असा दावा तुम्ही केला होता, आता तो खोडून काढलेला आहे, यावर काय सांगाल? दावा खोडून काढू शकले नाही, नॉट रिचेबल जे असतील तर ते आता न्यायालयासमोर हे पण नॉट रिचेबलच होते, कारण जोपर्यंत त्यांना इंटरिम सर्वोच्च न्यायालयात जोपर्यंत तो रिलीफ मिळत नव्हता की अटक करू नका जागे, तोपर्यंत पोलीस ते जर मिळाले असते तर केव्हाही त्यांना अरेस्ट करू शकत होते आणि त्यांची अरेस्ट ही ह्या तपासात प्रगती व्हावी म्हणून त्यांची अरेस्ट ही अत्यावश्यक आहे. बरोबर आहे का? एकदा न्यायालयात सांगितलं की आम्ही याला न्यायालयासमोर हजर करतो आणि तो न्यायालयाला शरण आला, याचा अर्थ तो न्यायालयाच्या अधीन गेला, न्यायालयाच्या ताब्यात गेला, त्यामुळे त्या व्यक्तीला पुढे काहीही करायचं असेल तर त्या गोष्टीसाठी स्वातंत्र्य नाही. जे काय करायचं असेल ते पुढे न्यायालयाची परवानगी करूनच केलं पाहिजे. टेक्निकल असं सरेंडर इज सरेंडर. तुमची एकदा जे लिबर्टी आहे म्हणजे तुमचं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे ते एकदा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ शकत नाही. तुम्हाला तुम्ही ज्यांच्या अधीन आहात त्यांची परवानगी घेऊन ते सांगतील तसेच निर्णय तुम्हाला घ्यायला. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. कणकवली गोवा महामार्गावरती कणकवलीत झालेला उड्डाणपूल नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. कणकवली SM हायस्कूलसमोर उड्डाणपुलावरती येण्या जाण्यासाठी फक्त एकच लेन चालू असल्यानं आणि या लेनवरून अवजड वाहन ये जा करत असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
कणकवली शहरातून जाणाऱ्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे का, काम समाधानकारक झाले आहे का आणि रस्ता वाहतुकीस योग्य आहे का, या सर्व संदर्भातली जी काही सर्टिफिकेट्स आपण ठेकेदारांना किंवा अन्य यंत्रणेला दिले त्याच्या प्रति त्यांनी मागवल्या होत्या. मला वाटतं अद्यापही त्या त्यांच्याकडे आलेल्या नाही. त्यांच्याशी संपर्कात आम्ही असतो आणि त्या संपर्कात आमच्या लक्षात येते की सार्वजनिक बांधकामची जी यंत्रणा आहे, महामार्ग प्राधिकरणाची जी यंत्रणा आहे, ती एवढी निष्ठुर का होते आणि ती कोणाला पाठीशी करतायत हा भाग आम्हाला अद्यापही कळून येत नाही. आता तर कार्यकारी अभियंता ही पदच सध्या रत्नागिरीत रिक्त आहे, त्यामुळे अन्य मार्ग अन्य अधिकाऱ्याकडे चार्ज असल्यामुळे आता तर त्याची दखल कधी घेतली जाईल याबद्दलही आम्हाला शंका आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता आम्ही परत एकदा प्रशासनाला हलवण्याच्या विचारात आहोत आणि त्यासाठी वेळ पडली तर आम्ही आंदोलनही करण्याच्या विचारात आहोत. सध्या कोविडच्या परिस्थितीमुळे या गोष्टी अशक्य असल्या तरी शेवटी जिथं जीवनमरणाचा प्रश्न येतो त्या ठिकाणी अशा किरकोळ गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही ही आमची भूमिका स्पष्ट असल्यामुळे लवकरच आम्ही या बाबतीत हालचाल करू. राष्ट्रीय महामार्गाच्या सिंधुदुर्गातील काम सरकार 90% पूर्ण झालेलं म्हणत असताना कणकवली शहरातील जो फ्लायओव्हर आहे, दुर्दैवाने पहिल्यापासून त्या कामाच्या क्वालिटीबद्दल सगळ्या नागरिकांतून असंतोष होता आणि त्यासंबंधी पत्रव्यवहार जून 19 2020 कार्यकारी अभियंता यांनी त्या संबंधित ठेकेदार कंपनीला कन्सेशनरी आहे ती DBL कंपनी त्यांना ते हे इथे असं होण्याची शक्यता आहे आणि अशी नागरिकांची पण तिथून मागणी होते आहे की हे कामाच्या क्वालिटी नाही आहे असं पत्रव्यवहार झालं होतं. 13/7 हा जो दुर्दैवी प्रकार झाला त्याच्या आधी असे पत्रव्यवहार पण चालू होते. दुर्दैवाने 13/7 झाल्यानंतर 13/7 2020 जो भरावाचा भाग कोसळल्यानंतर कणकवलीतील नागरिक आणि आम्ही कणकवलीकर संस्थेच्या वतीने की आम्ही प्रांताधिकाऱ्यांकडे 101 कलम 133 प्रमाणे की हा जो कोसळलेल्या भागामुळे यापुढे जीवितास हानी होणार आहे, कुठेतरी सार्वजनिक वाहतुकीचा पण मोठ्या प्रमाणात प्रश्न होणार आहे आणि यांनी प्रांताधिकाऱ्यांनी त्यांना तसा समज द्यावी, त्यांच्याकडून काम करून घ्यावं असं आम्ही एक लेखी अर्ज दिला होता आणि प्रांताधिकाऱ्यांनी तो अर्ज जी सूचना म्हणजे 13/7 झाल्यानंतर जे सुप्रिटेंडिंग इंजिनियर मला वाटतं असिस्टंट सुप्रिटेंडिंग इंजिनियर अनिता पटेल यांनी तो जो कोलॅप्सिबल पोर्शन आहे तो पूर्णतः काढून टाकून नव्याने बांधण्याचे आदेश दिले होते. म्हणजे ज्या इमिजिएट गव्हर्नमेंटकडनं शासनाकडनं त्यांना तो पूर्णतः भाग काढून नवीन बांधण्याचे आदेश आणि मला वाटतं त्यावेळी प्रेस नोट पण एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कार्यकारी अभियंत्यांनी घेतली होती त्याच्यामध्ये पण प्रेस नोटमध्ये पण तेच घेतलं होतं. नंतर असिस्टंट इंजिनियरने त्यांचं पत्र आलं होतं 13/7. तसंच नवले म्हणून सुप्रिटेंडिंग इंजिनियर त्यांचं पण की ह्या जो कोलॅप्सिबल जो क्षतिग्रस्त तिथला जो भाग आहे तो काढून नव्याने बांधकाम करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि माननीय प्रांताधिकाऱ्यांनी आम्हाला 13/10/2020 रोजी हाच आदेश कायम राखला आणि तो पावसाळ्यानंतर ती त्या कंपनीने ते करून देण्याचं त्याच्यात नमूद केलेलं होतं. अर्थात हा कोर्टाचा आदेश होता पण टिल टुडे आजपर्यंत आज 21 आता ही 22 झाल्यानंतर 22
जानेवारी 22 मध्ये आपण आहोत. दुर्दैवाने त्या वरच्या लेनवरून जेव्हा जेव्हा मागच्या पाऊस जून जुलैच्या दरम्यान सुरू करण्यात आली वाहतूक, तेव्हा आम्ही काही नागरिकांनी तो ते पूर्ण बांधकाम काढून टाका त्या आदेशाप्रमाणे, त्यांच्या त्या कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काम करा, तोपर्यंत वाहतुकीस खुला करू नका अशी मागणी केली. आणि तो तरी पण खाल गणपतीचा एकंदर मला वाटतं ट्राफिक आणि ह्याच्यामुळे ते सिंगल लेन चालू केलेली आहे आणि ती तशीच आज 2022 जानेवारी आजपर्यंत तशीच आहे. दुर्दैवाने कणकवलीकरांना कुठेतरी मोठ्या अपघाताला सामोरं जाण्याचं कारण आता हे पावसाळ्याचे परत 4 महिने राहिलेत, पुन्हा तेच होणार आहे. कारण अजून ते जो क्षतिग्रस्त भाग आहे त्याच्यावर फक्त ते बॅरल लावणं किंवा तात्पुरते ते डागडुजी ज्या होत्या तेवढ्याच फक्त त्या कन्स्ट्रक्शन कंपनीकडनं करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने अजूनही वेळ गेलेली नाही, उरलेल्या 3-4 महिन्यामध्ये तो पूर्ण भराव काढून त्या ठिकाणी ज्या शासकीय ज्या यंत्रणांनी आदेश दिले आहेत की नव्याने बांधकाम करण्याचे, तसंच माननीय प्रांताधिकाऱ्यांची 13/7/2020 जी ऑर्डर आहे त्याप्रमाणे तो हे करून पूर्ण वाहतूक पूर्ण लेन वाहतुकीस खुल्या कराव्यात, जेणेकरून होणारा यापुढे जर काही दुर्दैवाने काय अपघात झाले तर त्याच्या जीवितहानी पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा पर्यायी जर पावसामध्ये वगैरे काही झालं तर पर्यायी पण आपल्याला काही करता येणार नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर त्यांच्याकडून त्या कन्सेशनरीकडून त्या DBL कंपनीकडून टेंडरच्या अटी आणि शर्तीला लागून ते काम पूर्ण करून घ्यावे आणि कणकवलीकरांना अगदी आश्वस्त करा की हा हे काम चांगल्या प्रकारे होत आहे अशी मी आपल्याकडे या आपल्या माध्यमातून मागणी करतो. नमस्कार, आता आपण आहोत कणकवली शहरातील उड्डाण ब्रिजवर, म्हणजे जो ब्रिज आहे कणकवली शहरातील मुंबई गोवा महामार्ग जो जाणार आहे त्या ब्रिजवर आहोत. या ब्रिजच्या कामामध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला होता, कारण मागे बरीच वर्ष ह्या ब्रिज वादाच्या भरात सापडलेला होता. ज्यावेळी ह्या ब्रिजचे काम सुरू झाले त्यावेळी या ब्रिजच्या एका बाजूची पावसाळ्यामध्येच काम सुरू असताना ब्रिजच ढासळलेली होती, त्यामुळे याच्यावर शंका उपस्थित करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या वेळा काम सुरू असताना एका बाजूचा साईडचा स्लॅब आहे म्हणजे जो काम सुरू असताना तो कोसळलेला होता आणि त्यावेळी मोठी दुर्घटना होता टळलेली. आणि आत्ता आपण प्रत्यक्षात बघत आहोत की पावसाळ्यामध्ये या ब्रिजची जरा जो रस्ता खचला होता आणि त्या खचल्या रस्त्यानंतर हा ब्रिज एका बाजूने बंद करण्यात आला, म्हणजे दोन्ही बाजूला येण्याजाण्यासाठी जी वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत अवजडे वाहने येत आहेत हा ब्रिज आता बंद करण्यात आलेला आहे एका बाजूने. आणि बरीच महिने हा प्रकार चालू आहे, त्याच्याकडे कुठलंही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही. आपण पाहत आहोत की हे बघा, ह्या ज्या गाड्या येत आहेत त्या गोव्यापासून मुंबईला जात आहेत, त्या बाजूने येत आहेत त्या मुंबईवरून गोव्याला जात आहेत. दोन्ही बाजूने हा जो रस्ता आहे तो एकाच लेनने चालू केलेला आहे आणि त्यासाठी फक्त आणि फक्त एक 5-6 मीटरच्यापेक्षा कमी रस्ता हा ठेवलेला आहे, म्हणजे कुठेतरी येऊन अवजड वाहने असतील जास्त अतिवेगाने ह्या ज्या वाहने येतात आणि त्यांना ही भीतीदायक म्हणजे प्रकार आहे, कारण त्यांचा इथे कुठेतरी अपघात येऊ शकतो. आणि जर समजा अपघात झाल्यानंतर प्रशासन जाग घेणार आहे काय, कारण आम्ही कणकवलीकरांच्या वतीने या ब्रिजसाठी वेळोवेळी उठाव करण्यात आले, आंदोलनं करण्यात आली, निवेदनं देऊन झाली, पण अजूनही प्रशासन लक्ष देत नाही आहे. जो हायवेचा ठेकेदार आहे त्यांनी तर आता आपलं काम झालेलं आहे त्यामुळे याच्याकडे लक्ष देणं सोडून दिलेलं आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी यावर उपाय होणं गरजेचं आहे. संबंधित एक ह्या कंपनीशी आपण विचारणा केली असती, त्यांनी आपल्याला उत्तर दिले आहे की IIT कडून याचा जो अहवाल आहे, जो ब्रिजच्या मध्ये भेगा पडलेल्या त्यामुळे त्याचा जो अहवाल आहे
तो अहवाल ज्यावेळी आपल्याला प्राप्त होणार शासनाकडून आणि त्याच्यानंतरच हे काम सुरू होईल, तोपर्यंत ह्या दोन्ही लेन्थ ह्या बंद असणार आहेत. आपण पाहतो की कशा पद्धतीने ह्या वेगाने वाहता आता येत आहेत आणि दोन्ही बाजूला हा रस्ता एकच सिंगल लेन चालू आहे. म्हणजे मोठा जो हायवे बनवला आहे मुंबई गोवा महामार्ग तो फक्त एकाच लेनसाठी आहे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सामान्य कणकवलीकर हे प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी हा अपघात जो निश्चित झाल्यानंतरच सगळे आपल्याला जागे होतील, अन्यथा प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे असंच एक अंदाज आपल्याला दिसत आहे. म्हणजे जेणेकरून आपण जे पाहिलं की हा जो रस्ता आहे तो बघितला की त्या ह्याच्या जो हे उभे केले आहेत आणि सिमेंटचे पिलर उभे केले आहेत आणि ह्यापासून किती अंतर कमी आहे, म्हणजे हे जे अंतर कमी आहे या अंतरातूनच समजा मोठी गाडी असतील लोडच्या गाड्या असतील ह्या जात असतात, दिवस रात्र ह्या गाड्या सुरू आहेत आपण बघतो आहोत की. आणि ही दुसरी ही बाजू आहे की यामधून गोव्यापासून मुंबईला येणाऱ्या गाड्या आहेत आणि ह्याही दिवस रात्र चालू असतात. आणि अशा पद्धतीने हे जे काम झालेलं आहे ते ह्याच्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. मागे बरीच आंदोलनं झाली तरी देखील कोण ह्याच्यावर अजूनही उठाव घेत नाही किंवा ह्याच्यावर काम सुरू होत नाही. त्यामुळे कुठेतरी हे काम लवकरात लवकर व्हावं म्हणजे जेणेकरून नागरिकांच्या जीवाशी खेळला जाणार नाही हा ब्रिज असं कुठेतरी, म्हणजे ब्रिज जे काम झालेलं आहे आणि ठेकेदार हा नागरिकांच्या जीवाशी खेळतो आहे का असा प्रश्न उपस्थित आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर काम व्हावं अशीच एक अपेक्षा आपण सिंधुदुर्ग लाईव्हच्या प्रेक्षकांकडून उपस्थित होत आहे. त्यामुळे आपण हा प्रश्न लावून धरलेला आहे की मागच्या 2-3 वेळा आपण हा प्रश्न लावून धरलेला होता की ह्या काम जे काम झालं त्याच्यावर प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि अधिकारी याच्यावर बोलण्यास नकार देत आहेत, अजूनही काही म्हणतात की लवकरात लवकर होईल असंही सांगत आहेत. त्यामुळे पण ठोस निर्णय काही होत नाही. त्यामुळे लवकरात लवकर ह्या ब्रिजचं काम व्हावं अशीच एक सामान्य नागरिकाची इच्छा. उमेश बुचडे, सिंधुदुर्ग लाईव्ह, कणकवली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आता परफेक्ट अकॅडमी ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट PSAT इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा द्या आणि जिंका 1 लाखांपर्यंत कॅश प्राइज, 100% स्कॉलरशिप, 10 एज्युकेशनल टॅब. दिनांक 15 डिसेंबर ते 30 जानेवारी, दर रविवारी सकाळी 10:30 ते 12:30 पर्यंत. परफेक्ट अकॅडमी, तळमजला यशधरा, कुडाळ. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तालुक्यातील विकास कामांची भूमिपूजन करण्यात आली. सातोळी ग्राम सचिवालयाच्या नूतन इमारतीसाठीचं भूमिपूजन माजी राज्यमंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. शिरशिंगे श्रीदेवी पावणाई मंदिर आणि रांजणापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण, आमदार स्थानिक विकास निधी रक्कम 3 लाख, कलंबिस्त वेरले रस्ता प्रजिमा 53 किलोमीटर 3600 मध्ये लहान पुलाचं बांधकाम, रक्कम 1,40,00,000, सांगली घोलेवाडी रस्ता डांबरीकरण खडीकरण, जिल्हा वार्षिक योजना 8 लाख, सातोळी ग्राम सचिवालय बांधकाम, जिल्हा वार्षिक योजना, जनसुविधा रक्कम 10,050,00,000 आदी विकास कामांची भूमिपूजन आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते, तालुका प्रमुख रुपेश राऊळ, राघोजी सावंत, रोहिणी गावडे, अशोक दळवी, गुणाजी गावडे यांसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे जे सातोळी बावळाट ही जी गाव आहे त्यांना सद्गुरु साठम महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्याच्यामुळे खूप प्रगती ही पुढच्या काळामध्ये या गावांची होणार आहे. तिथून जाणारा जो रस्ता आहे तो सुद्धा त्याला राज्य महामार्गाचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघितलं की अतिशय चांगला असा रस्ता दिलेला आहे. आणि याच्या व्यतिरिक्त अनेक दिवसाची आपली मागणी होती त्याच्यावरचं थोडंसं डांबरीकरण शिल्लक ते सुद्धा पावसाच्या पूर्वी पूर्ण केलं जाईल. ही गेली 50 वर्षाची मागणी होती. होऊ शकली नाही. आता सुदैवाने पूल झालेला आहे, त्याच्यामध्ये काही लोकांनी आपल्या बोरवेल वगैरे सुद्धा देऊन त्याच्यासाठी रस्ता उपलब्ध करून दिलेला आहे. छोटंसं जे गाम आहे त्याच्यावरचं पुलावरचं जे डांबरीकरण व्हायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिला जाईल. आणि मार्चपर्यंत निधी नाही उपलब्ध झाला तर माझ्या आमदारांनी प्रेम हे तुमच्या गावाने मला दिलं आहे, सगळ्या पंचकृष्णीनेच मला दिलेलं आहे. आणि आता मी शिरशिंगेपासून सुरुवात केली, शिरशिंगेला भूमिपूजन केलं, त्यानंतर वेरलेच्या पुलाचं भूमिपूजन केलं, त्याच्यानंतर घोलेवाडी म्हणून सांगलीचा एक भाग आहे जो आपल्या तालुक्यातला शेवटचा भाग आहे. इथं जसं शिरशिंगे शेवटचा भाग आहे तसं तिथून पुढे कुडाळ तालुका सुरू होतो. इथून मी आता जाणार आहे तो ओवळीयेला जाणार आहे. ओवळीयेला तिथं अनेक वर्षांची त्यांची मागणी पुलाची होती, ती मागणी पूर्ण होते. आणि त्याच्यानंतर तुमची सगळ्यांची तिथल्या सगळ्या ग्रामस्थांची अशी मागणी होती
हे जी तेरेखोल नदी आहे याचं पात्र हे खोल व्हावं जेणेकरून पाणी वर येण्याचं आणि पुरामध्ये जे माडखोल त्यानंतर अगदी बांद्यापर्यंतचे विलवडे गाव असतील बांद्यापर्यंतचे सगळे भाग असतील इन्सुली असतील सगळ्या ठिकाणी जो पूर येतो या पूर येऊ नये म्हणून हा संपूर्ण तेरेखोल नदीचं पात्र आम्ही खोल करतो आणि ते पात्र खोल केल्यानंतर पुलाचं प्रमाण कमी होईल आणि त्याच्याचबरोबर आपण पर्यटनासाठी ही सगळी गावं पुढच्या काळात प्रसिद्ध होणार आहे ते नौकानयनसुद्धा आजकाल बोटिंग वगैरे सुरू होईल या ठिकाणी चेदन तेरेखोल नदी वाहते त्याच्यामधून तुम्हाला दुबार पीक घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा रत्नसिंधूमधून पैसे दिले जाणार आहेत जे पूर्वी चांदते बांधामधून दिले जात होते त्याच्यामुळे एकंदरीतच मी नंतर पुन्हा एकदा येईन आणि ह्या विकासाच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या महिलांच्या वेगवेगळ्या मीटिंग घेईल एक देवानी संधी अशी सुद्धा दिलेली असते की मंत्री असताना मी खूप पैसे पाठवत होतो पैसे पाठवण्याचे पैसे खर्च होत नव्हते अगदी मी ज्या चांदते बांधाचा उल्लेख केला त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 230 कोटी रुपये परत शासनाकडे गेले हे जर तुमच्या कामी आले असते तर मी फक्त अधिकाऱ्यांवर अवलंबून राहिलो त्याच्याऐवजी मी स्वतः व्हावं यावं प्रत्येक गावामध्ये अशी देवाची इच्छा असेल त्याच्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जातो तुमच्या सगळ्यांची भेट तर होतेच परंतु त्याच्याबरोबर की आपण सगळी गावं अत्यंत संपन्न करूया असं मी आपल्याला आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या या ग्रामपंचायत हे एक विकासाचं केंद्र असतं आणि या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खूप चांगला विकास हा आपल्या संपूर्ण भागाचा होऊन दे त्याच्यामध्ये जाणवली बाजारपेठ सुद्धा तुमच्या गावामध्ये येते आणि त्याच्यामुळे ह्या गावाची भरभराट होत असताना तिथले जे व्यापारी आहेत त्यांना सुद्धा चांगलं जसं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं तसं त्या बाजारपेठेची सुद्धा भरभराट होऊ पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी अनंत प्या आनंदी रहा. डिचोली मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मी डिचोली विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवत आहे. येथील जनता सुज्ञ असून माझ्या पाठीशी उभी राहून मला निश्चित निवडून देतील असा विश्वास डिचोली विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या प्रचारादरम्यान आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी त्यांच्याशी साधलेला खास संवाद पाहूयात. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्गमध्ये स्वागत आहे. गोव्याच्या रणसंग्रामामध्ये बिचोलीची जागा महत्त्वपूर्ण आहे आणि याचं कारण आहे की तब्बल 20 वर्ष वैद्यकीय सेवेमध्ये काम करणारे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी मैदानामध्ये उतरलेत. प्रचार यंत्रणा डोअर टू डोअर प्रचार यंत्रणेवर त्यांनी भर दिलेला पाहायला मिळतो. मोठा कार्यकर्त्यांची फळी पाहायला मिळते त्यांच्यासोबत आणि निश्चितच हा मतदारसंघ पिंजून काढल्यानंतर एक मोठे कार्यकर्त्यांच्या फळीच्या जोरावरती निवडणूक लढवतात. आपल्यासोबत चंद्रकांत शेट्टी आहेत. डॉक्टर, काय सांगाल, उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल केला आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तुमच्यासोबत पाहायला मिळते, कशी प्रचारामध्ये चांगली प्रतिसाद मिळतोय कार्यकर्त्यांचा? आता जेव्हा मी फिरतो आहे इकडे तेव्हा
म्हणजे माझ्या अपेक्षाबाहेर मला प्रतिसाद मिळतो आहे. म्हणजे सगळ्या पक्षांचे लोक येऊन जॉईन झालेले आहेत. लोकांची एकच प्रॉब्लेम आहे, हा तो बेरोजगारी आहे. लोकांना खरीच बदल घडवायला पाहिजे आहे, लोकांना नवीन फेस पाहिजे आहे. आणि त्यांना असं सगळ्यांना वाटतंय, त्यांच्या मनातून विश्वास आहे की डॉक्टर नक्कीच काहीतरी करणार. आणि मीही आता 24/7 म्हणजे एकदम पॉलिटिक्समध्ये उतरलेलो आहे. ॲक्च्युली मी राजकारणापेक्षा मला समाजकारण करायचे जास्त आहे, पण समाजकारणाला जर साथ द्यायला पाहिजे तर राजकारण करायचे आहे. माझा मेन प्रामुख्यात विषय आहे तो बेरोजगारी आहे. इतकी बेरोजगारी इतक्या इकडे आमच्याकडे उसब इंडस्ट्रियल इस्टेट आहे, लाठंबारचं इंडस्ट्रियल इस्टेट, तिकडे आम्ही फार्मा कंपनी आणायचा आमचा विचार आहे. आणि त्या कंपनीमार्फत फार्मा कंपनी म्हणजे काय, पोल्युशन नसणार. आणि दुसरं म्हणजे ह्या कंपनीमध्ये स्किल आणि अनस्किल ह्या सगळ्या लोकांना जॉब मिळणार. आमच्या बिचोली मतदारसंघात 7,500 घरं आहेत आणि ऑलमोस्ट 2 ते 2,500 मुलं ॲट अ टाईम म्हणजे आता बेकारी आहेत, इतकी बेरोजगारी आहेत. सो इकडे जर हे इंडस्ट्रीज आलेच तर 1.5 ते 2,000 जॉब क्रिएट होणार डायरेक्टली. आणि इनडायरेक्टली 200 ते 300 म्हणजे गाडी चालवणारे, कोणाचे हॉटेल चालणारे, कोणाच्या घरामध्ये पेईंग गेस्ट, प्लस गव्हर्नमेंट जॉब. सो आम्हाला ही इकॉनॉमिक रिव्हायवल, इकॉनॉमिक अपलिफ्टमेंट ह्या मतदारसंघाचा करायचा आहे. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा बिचोली मतदारसंघ कधीच सुधारत नाही. तसं बघितलं तर आमच्या बिचोली शहरामध्ये सुद्धा, तसं बिचोली शहर सांस्कृतिक आहे, पण इकडचे ते रवींद्र भवन आहे ते ह्याला गेलेलं आहे, साखळीला गेलेलं आहे. अपग्रेडेशन हॉस्पिटल साखळीला गेलेलं आहे. आमचा बस स्टँडला रिपेअरची खूप गरज आहे, खूप वर्षाचा आहे तो, पण तोसुद्धा साखळीचा रिपेअर झालेला आहे. स्विमिंग पूल साखळीला गेलेला आहे. सो बिचोली आम्ही फक्त तालुका नावापुरती राहिलेला आहे. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आमचे जर हे जतन करायला पाहिजे तर बिचोलीला हे सगळं करायची गरज आहे. तरुणांचं एकच मागणी आहे की रोजगार गोव्यासाठी महत्त्वाचा आहे. कसा रोजगार देण्याचा प्रयत्न असेल जर तुम्ही आमदार झालात तर? इकडे मी नक्कीच फार्मा इंडस्ट्री आणणार, त्याच्यामुळे रोजगार होणार. दुसरी म्हणजे पॅरामेडिकल कॉलेज सुरू करणार, त्या कॉलेजमुळे रोजगार होणार. प्लस ती जी मुलं इकडे शिकतात त्यांना 100% जॉब प्लेसमेंट होणार. आमच्या गोव्यामध्ये कसं आहे, 105 नर्सिंग हॉस्पिटल्स आहेत प्रायव्हेट, प्लस गोवा मेडिकल कॉलेज आहेत. लास्ट 20 वर्ष बघतो तर नर्सेसचा तुटवडा रोज आहे. म्हणजे अजून जो सप्लाय ऑफ नर्स तो कमी आहे. आमच्याकडे फक्त 1 गव्हर्नमेंट नर्सिंग कॉलेज आहेत आणि 2 प्रायव्हेट कॉलेज आहेत, इतके पुरत नाही आहेत. आणि तसंही बघितलं तर गोव्यातच काही, पुऱ्या इंडियामध्ये 2 इंडस्ट्री चांगल्या चालणार. कुठेही इंडस्ट्री कमी होऊ, टुरिझम कमी होऊ, सगळ्या इंडस्ट्री, 1 हेल्थ इंडस्ट्री चालणार आणि दुसरी एज्युकेशन इंडस्ट्री चालणार. हालात की लोकांकडे पैसे जर नसले तर ते प्रायव्हेटमध्ये नाही जाणार, गव्हर्नमेंटमध्ये, पण स्टाफ तर पाहिजेच. म्हणून आम्ही इकडे पॅरामेडिकल कॉलेज, तिकडे GNM नर्सिंग होम, BSc नर्सिंग किंवा डिप्लोमा एक्स रे टेक्निशियन, पॅथॉलॉजी टेक्निशियन ह्या ज्या मुलं असणार त्यांना शिकवायचं आणि त्यांना जॉब प्लेसमेंट करायचा. तिसरी जी गोष्ट आहे, फुल गोव्यामध्ये आमच्या टुरिझम आहे पण बिचोलीमध्ये टुरिझम इन्कम 0 आहे. कारण इकडे काही टुरिझमला इन्फ्रास्ट्रक्चरच नाही. तसं बघितलं तर बिचोली शहरच्या जवळ महेम लेक आहे, नार्वे आहे. आम्ही इकडचे जे कर्नाटकाहून बेळगावहून स्पेशली लोक येतात ते पहिले येतात ते बिचोली शहरामध्ये, पण त्यांना राहायला इकडे चांगलं हॉटेल्स नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत. सो ते क्रिएट करायला पाहिजे. थोडंसं आजचं जे टुरिझम आहे ते आमच्या सारमध्ये आहे, राऊत फार्म आहे तिकडे आहे. आणि तिकडे आता इन्फ्रास्ट्रक्चर इतका चांगला आहे, लोकांची गर्दी असते. म्हणजेच काय, इन्फ्रास्ट्रक्चर असलं तर लोक येतात. सो आपण तो त्या दृष्टीने विचार करावा लागेल. टुरिझम आणि पर्यटन खरं तर गोव्याची खरी नाळ मानली जाते आणि त्याचमध्ये तुमचा मतदारसंघ कमी पडलाय, काय कारण आहे त्याचे आणि काय प्रयत्न असतील आपले? मला वाटतं आमचे जे लोकप्रतिनिधी आहे हे याच्यावरती कधी विचार करायला आहे ना, एकतर टाईम नाहीतर त्यांच्या डोक्यामध्ये विचार नाही आला असतात. खूपसे वेळा मला वाटतं हे जे आमचे लोकप्रतिनिधी, राजकारण हा त्यांचा धंदा झालेला आहे. त्यांचं राजकारण सोडल्याशिवाय काही धंदाच नाही. आणि कुठचीही गोष्ट एक सॉर्टी याने जर बघितली तर कधीच बरोबर होत नाही. यू हॅव टू थिंक इन अ व्हेरी क्लिअर माइंड की बाबा इकडे काय काय व्हायला पाहिजे, कसे आमचे लोक सुधारणार, ती फिलिंग व्हायला पाहिजे. कळवळ आमचे जे माजी आमदार आहेत, नाही सध्याचे आमदार आहेत, त्यांनी आमची इंडस्ट्रियल इस्टेट लास्ट 5 वर्ष इम्प्रूव्हमेंट व्हायला एक साधी साईड इन्स्पेक्शन नाही केली, एक IDC लेटर नाही लिहिले. म्हणजे ह्या मुलांना जॉब मिळायला पाहिजे म्हणजे कितकी कळवळ आहे हे तुम्ही याच्यावरतून तुम्हाला कळेल. बाकी सगळं काय खूप बोलायची गरज नाही. मला दुसरे काय नाही केलं याच्यापेक्षा मी काय करणार याच्यावरती बोलायला मला खूप बरं वाटतं. प्रत्यक्षात भाजपच्या उमेदवाराशी तुमची लढत आहे, परंतु आप आणि तृणमूल पक्ष पहिल्यांदा ज्या गोव्यामध्ये उतरले, याचे काय परिणाम दिसतील या मतदारसंघामध्ये किंवा ओव्हरऑल गोव्याच्या निवडणुकीमध्ये? मी तुम्हाला सांगतो, हा जा तृणमूल आपने बिचोलीमध्ये कॅन्डिडेट ठेवला नाही आहे आणि हा जा तृणमूल पक्ष आहे, आमच्या बिचोली लोकांना सगळ्यांना माहिती आहे तृणमूल आणि MGPने युती केलेली आहे.
आणि आमचे गोव्याचे लोक इतके सुसंस्कृतिक आहेत, आम्ही स्वाभिमानी आहेत, आम्ही हिंदुत्ववादी आहेत, असं मला काही वाटत नाही या तृणमूल पक्षाचं काही इकडे आमच्या बिचोलीमध्ये असणार. असं नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लाट असते आणि तुम्ही तर अपक्ष लढताय. दोन वर्षामध्ये गोव्यामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सरकारने म्हणावं तसं काम केलंय का, किंवा केलं नसेल तर याचा तुम्हाला नेमका फायदा, म्हणजे तुम्ही कोरोना काळामध्ये जे काम केलेलं वैद्यक क्षेत्र, याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो ना? मला नक्कीच होऊ शकतो. मी दुसऱ्यांनी नाही काम केल्यापेक्षा कोरोना काळामध्ये आम्ही आमच्या बिचोली मतदारसंघात ज्या ज्या घरामध्ये पॉझिटिव्ह झाले सगळ्यांना फ्री सॅनिटायझेशन केलेलं आहे, सगळ्यांना फ्री अँटीजेन टेस्टिंग केलेलं आहे, आणि जे कोविडमध्ये डेथ झालेले आहे त्यांना आम्ही त्यांच्या घरी जाऊन आमच्याकडे जमेल ते आमच्या शिक्षा विजन संस्थेमार्फत, आमच्या संस्थेचे सेक्रेटरी पण आहेत प्रोफेसर दिलीप धारगळकर, त्यांच्यामार्फत आम्ही आमच्या संस्थेमध्ये मदत केलेली आहे. जी मदत अपेक्षा जी लोकांना होती गव्हर्नमेंटकडून ती ही नक्कीच नाही झाली हे सगळ्या जगाला माहीत आहे. इकडे किती ऑक्सिजनचा तुटवडा होता, इकडे लोकांना बॅड नव्हते, इकडे आमच्याकडे प्रत्येक भागात स्कॅम केले होते. 20 वर्ष वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून, विजयच्या माध्यमातून तुम्ही काम केलेलं आहे, आता मतदारांपर्यंत तुम्ही जातात, जनतेमध्ये तुम्ही केलेल्या कामाची कशी पोचपावती मिळते, मतदार कसे खुश आहेत? मी जेव्हा जेव्हा घरात जातो तेव्हा पहिली ओळख म्हणजे माझी डॉक्टर म्हणून, दुसरी ओळख ते माझे पेशंट म्हणून असतात, आणि तिसरी हे आता मी राजकीय जे म्हणजे पॉलिटिकल क्षेत्रात जातो म्हणून आहेत. माझ्या जी 20 वर्ष सेवा केली त्याचा मला नक्कीच फायदा आहे. त्याच्यामुळे मी लोकांशी जुळू शकलो, लोकांना माझा स्वभाव माहीत आहे, लोकांना माहीत आहे की डॉक्टर शेट्टी 20 वर्षा अगोदर होते जेव्हा दिवसाला 25 पेशंट बघायचे, दिवसाला 1 ऑपरेशन करायचे. आज मी दिवसाला 15-20 ऑपरेशन करतो, दिवसाला 150 पेशंट, म्हणजे यांचा काही स्वभाव बदललेला, त्यांना कळून चुकलेलं आहे माझा स्वभाव कसा आहे, माझी वर्किंग स्टाईल कशी आहे, मी लोकांना कसं समजून घेतो हे सगळं कळून चुकलं, आणि ह्याचा मला नक्कीच माझ्या राजकीय क्षेत्रात मला फायदा होईल. खरं तर भाजपबरोबर थेट लढत होणार आहे, विशेषतः मुख्यमंत्री, कारण ॲडजॉईंट मतदारसंघ साकळे येतात. कसं बघता याकडे जर मुख्यमंत्री पण तुमच्या विरोधात उतरले आणि अशा वेळी प्रतिसाद तर तुम्हाला चांगला मिळतोय, हा मतदारसंघामध्ये काय वाटतं, कितपत विजयाची आशा आहे? हे बघा मला यावेळी भाजपने तिकीट ऑफर केली होती, त्यांच्याने मला तिकीट घ्यायला 8 दिवस माझ्या पाठीमागे होतं. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्याच्या बळावरती त्यांनी मला सगळ्यांनी सांगितलं यावरती सर तुम्ही अपक्षच राहा. जेव्हा मी कुठच्याच पार्टीची मी तिकीट घेतली, सगळ्या पार्टी माझ्याकडे आलेल्या होत्या, काँग्रेस असो, MG असो, तृणमूल असो, सगळेजण आले होते, पण मी नाही घेतली. याचाच अर्थ काय आहे की लोकांना नको आहे, मी करणार जे लोकांना पाहिजे ते करणार, मला पाहिजे. जिल्हा परिषद आम्ही डिसेंबरला केली होती तेव्हा भाजप आणि आमचे माजी आमदार बरोबर होते आणि आम्ही ऑपोजिशनमध्ये होतो, त्यांना 3700 मतं पडली आणि आम्हाला 5800. हा आकडा सगळं सांगते. प्रश्न घेऊन येतोय आपल्यासोबत तुमचे कार्यकर्ते आहेत. खरं तर भाजप सारख्या सत्ताधारी पक्षाला तुम्ही सोडून डॉक्टरांना समर्थन देत आहेत, काय कारण आहेत आणि कसा प्रतिसाद मिळतो विशेषतः मतदारांकडे गेल्यानंतर? बरा प्रतिसाद मिळतो डॉक्टरांचे स्वभाव बघून, डॉक्टरांचे काम बघून, डॉक्टरांची आज जे की डॉक्टरांनी सांगितलं ते सगळे त्यांचा जर विचार केला त्याला आज आमचे लोक त्यांच्यावर इतले खुश आहे की डॉक्टर आमचे मुलं आहे ह्या सगळ्यांचं, त्यांचं भवितव्य, त्यांच्या नोकरीचा प्रश्न असू दे आणि कसलं असू दे हे डॉक्टर सॉल्व्ह करणार हे त्यांच्या मनामध्ये घुसलं आहे. आणि डॉक्टरने त्यांना उत्तर दिलं आहे की हे मी आल्यानंतर तुमचे जे जे प्रश्न आहे ते मी तुमचे हे करणार, सॉल्व्ह करणार, आणि ते डॉक्टर करणार हे सगळ्यांना कळून चुकलं आहे. म्हणून सगळे जे युवा मुलं आहे ते सगळे त्यांच्या डॉक्टरच्या पाठीमागे आहे. डॉक्टर तू मागे वडो, हम तुम्हारे साले. डॉक्टर तू मागे वडो, हम तुम्हारे साले. मतदारांचा पण पाठिंबा मिळतोय, मतदारांचा पण पाठिंबा. घर आम्ही आता फिरून अर्धा गाव फिरला, एका घरामध्ये आम्हाला नेगेटिव्ह असं हे भेटला नाही, सगळ्यांना आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर दिलं की डॉक्टर तुम्ही चला पुढे, तुमच्याबरोबर जे मुलं आहे ती पण चांगलं आहे आणि ते ठरवतात, त्यामध्ये तुम्ही निवडून पक्क येणार. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या डिचोलीच्या 12 उमेदवार तुम्ही उभे केलेले, याचवेळी तुम्हाला ग्रीप मिळाली, किती मतं मिळालेली आणि भाजपच्या तुम्ही जवळ जाऊ शकाल असं केव्हा मनात शंका निर्माण झाली की आपण भाजपच्या मताच्या जवळ जाऊ शकतो? जेव्हा आम्ही जिल्हा परिषद जेव्हा इलेक्शन केलं तेव्हा आम्हाला कळलं की लोकांची मनापासून जर कामं केली तर लोक तुमच्याबरोबर नक्कीच राहतात, नुसतं मतापुरती आलं तर लोक कधीच राहत नाही. आणि माझा भाऊ 2015 पहिल्यांदा जिल्हा परिषद मेंबर होता, मग आम्ही 2020 आता केलं इलेक्शन, सो तेव्हा आम्हाला कळून चुकलं की लोकांचे काम केलं तर लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करणार. मग आम्ही म्युन्सिपाल्टीला गेलो, 2 महिने आम्ही काम केले पण आम्हाला चांगला प्रतिसाद होता म्युन्सिपाल्टीला, आणि ह्याच्यामुळेच आम्ही मग ठरवलं की पुढे विधानसभेला आम्ही मतदार हे करायचं.
सिंधुदुर्गच्या माध्यमातून जनतेला तुम्ही काय आवाहन करणार आहात, तुम्हाला मतदान करण्यासाठी काय ध्येय धोरण घेऊन तुम्ही जात आहात? मी लोकांना मनापासून रिक्वेस्ट करतो की मला एकदा चान्स देऊन बघा. मी माझ्या लाईफमध्ये जे जे काम केलं ते सक्सेसफुल झालेलं हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. माझ्या मित्रांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना, माझ्या बाहेरच्या सपोर्टरना, मी सगळ्यांना एक एक सिन्सिअर रिक्वेस्ट आहे, एकदा चान्स देवा. तुम्हाला कधीच वाईट वाटणार नाही की आम्ही डॉक्टर शेट्टीवरती का मत घातलेलं आहे. तुम्हाला बिचोलीचा वकास नक्कीच दिसेल आणि मी नक्कीच तो करीन, रात्रंदिवस अहोरात्र काम करीन मनापासून एकदम करेन. एक शेवटचा प्रश्न, 14 तारखेला मतदान होत आहे, कितपत विजयाची आशा आणि काय वाटतं, विजयाचा गुलाल तुम्ही उधळू शकता का? माऊलीच्या कृपेनी, सगळ्या देवाच्या कृपेनी नक्कीच विजयाचा आम्ही गुलाल उधळू शकणार. म्हणूनच तर आमच्या बरोबर इतके लोक आता सगळे बाकीच्या म्हणजे पार्टीचे जॉईन होत आहेत. कारण आपल्या चंद्रकांत शेट्टी जे बिचोलीचे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांचे कार्यकर्त्यांची फौज आणि प्रचाराची यंत्रणा बघा, मोठ्या प्रमाणात भाजपचे काही कार्यकर्ते पण त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात. विशेषतः माजी सरपंच भाजपचे, ज्याने पण सत्ता सोडून ते शेट्टी यांच्या सोबत असलेले पाहायला मिळतात. निश्चितच अपक्ष असले तरी 20 वर्षामधली त्यांची वैद्यकीय सेवेतील कामगिरी आणि जनमानसामधलं त्यांचं वागणं, त्यामुळे निश्चितच डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांनी बिचोली मतदारसंघात प्रचारात आघाडी घेतलेली पाहायला मिळते. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, बिचोली. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. चंद्रकांत शेट्टी यांनी गेल्या 20 वर्षातील आपल्या वैद्यकीय सेवेत गोव्यातील लोकांची तसेच बिचोली मतदारसंघातील जनतेची सेवा केली आहे. यामुळे जनमानसातील एक सर्वसामान्य माणूस म्हणून चंद्रकांत शेट्टी यांची ओळख आहे. यामुळे बिचोली मतदारसंघातून चंद्रकांत शेट्टी मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा दावा त्यांचे छोटे बंधू तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्गमध्ये स्वागत आहे. मी बिचोलीमध्ये आहे, गोव्याच्या रणसंग्रामामध्ये चंद्रकांत शेट्टी डॉक्टर मैदानामध्ये उतरले. बिचोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी आहे त्यांनी दाखल केलेले आणि नशीब आजमावत त्यांचे बंधुराज, छोटे बंधुराज त्यांच्यासाठी मैदानात उतरले. आपल्यासोबत त्यांचे बंधुराज आहे, काय सांगाल, भावासाठी मैदानात उतरले शेट्टी डॉक्टर, पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवतात आणि ती पण अपक्ष, कसा पाठिंबा मिळते? डॉक्टर चंद्रकांत शेट्टी पहिल्यांदाच अपक्षमध्ये लढतात हे पूर्णपणे खरोखर आहे. पण 2015 पासून जेव्हा जिल्हा पंचायत विधेयक्षण मी राट्यंपाशी मतदारसंघातून कॉन्टॅक्ट केलेली होती तेव्हा डॉक्टर माझ्याबरोबर पूर्णपणे 5ही पंचायतीमध्ये घरोघरी फिरले होतं. डॉक्टर चंद्रकांत शेट्टीचं हे जे समाजकार्य आहे हे खूप फार मोठं आहे. मागच्या 20 वर्ष तो ह्या समाजकार्यामध्ये आहे आणि तो बिचोले नाही तर पूर्णपणे गोवा म्हणजे सिंधुदुर्गा ते ना काणकोण कारवारपर्यंत पूर्णपणे लोकांच्या संघटित बाहेर लोकांच्या सदोदित संपर्कामध्ये असतो. विजयमच्या माध्यमातून गोव्यामध्ये आणि सिंधुदुर्गमध्ये जी जनसेवेची तुम्ही सेवा केलेली आहे, विशेषतः महत्वाचा अवयव डोळ्यासारख्या याच्यावर उपचार करून, याचा कसा फायदा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो? डॉक्टर शेट्टी हे एक नंबर 1 ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे आणि जेव्हा ते कुठेही जातात म्हणजे कुठेही जेव्हा कोणाच्याही संपर्कात येतात तेव्हा डॉक्टरचे एक ना वेगळेपणा आहे आणि डॉक्टरचे वेगळेपणामध्ये एक ते लोकांना पूर्णपणे ते भावूक होतात आणि डॉक्टरची जनसेवा ही फार मोठी आहे. म्हणून तर लोकांनी म्हणजे बिचोलीच्या मतदारसंघाच्या लोकांनी पूर्णपणे डॉक्टर चंद्रकांत शेट्टींना स्वीकारलेलं आहे. बाबा आहे, तुम्ही पण राजकारणामध्ये होतात, जिल्हा परिषदमध्ये तुम्ही निवडून आलेला होतात, हे सगळ्या राजकीय घडामोडीकडे म्हणजे तुमचं मोठं नेटवर्क आहे, याचा फायदा तुमच्या बंधुराजांना विशेषतः डॉक्टरांना कसा होऊ शकतो? हो, नक्कीच होणार. कारण काय, जेव्हा आम्ही 2020 मध्ये जेव्हा आमचा जो बिचोली मतदारसंघ म्हणजे राट्यंपाशी मतदारसंघ होतो जो जिल्हा पंचायतचा तो जेव्हा त्या लोकांनी म्हणजे सरकारच्या माध्यमातून जेव्हा तो ओबीसी डिझर्व झाला तेव्हा आम्ही एक ओबीसीचाच कॅन्डिडेट आम्ही पालखून आम्ही त्यांना निवडून पण आणलं आणि त्यावेळी
2000 साधारण आम्ही बपक्ष निवडणूक लढवून सुद्धा 2300 मताच्या फरकाने आम्ही आम्ही बीजेपी आणि त्यांना बपक्ष बीजेपी आणि माजी आमदार हे दोघेही जण एकीकडे असताना माजी अपक्ष आमदार एकीकडे असताना सुद्धा आम्ही त्यांच्या विरुद्ध आम्ही 2300 मताच्या फरकाने आम्ही तो कॅन्डिडेट निवडून आणला आहे. स्थानिक निवडणुका पण तुम्ही लढवल्यात, विशेषतः अपक्ष पॅनल उभं केलेलं होतं, याबरोबर बीजेपीच्या बरोबरीने तुम्हाला मतं मिळालेली होती, काय इतिहास होता आणि कसे लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला होता? लोकांचा आम्हाला पूर्णपणे आणि बऱ्यापैकी पाठिंबा आहे. जेव्हा आम्ही म्युन्सिपॅलिटी इलेक्शन कॉन्टेस्ट केलं होतं आम्ही पूर्णपणे अपक्ष पॅनल होतं आणि आमचं एक थोडंसं व्यतिरिक्त आहे, जरी आम्ही राजकारण केलं तरी आमचे पूर्णपणे ऐकत आहे, आम्ही कोणाही बरोबर सेटिंग करत नाही. जर आम्ही एका माणसाला जर आम्ही सपोर्ट केला तर आम्ही त्या माणसाला पूर्णपणे आम्ही पाठिंबा देतो. आम्ही म्युन्सिपाल्टीच्या 14 वॉर्डमध्ये आम्ही 12 कॅन्डिडेट घातले होते आणि त्या 12ही कॅन्डिडेटाबरोबर आम्ही पूर्णपणे त्यांच्याबरोबर आम्ही पूर्ण पाठिंबाशी आम्ही होतो आम्ही. आणि त्यावेळेसुद्धा ज्या कोणी सेटिंग केली होती ते आम्हाला काय ठाऊ नाही, पण आम्हाला म्युन्सिपाल्टीचा काम करायला फक्त आम्हाला 2 महिने मिळाले आणि ते 2 महिन्याने आम्हाला ज्या पद्धतीने लोकांनी स्वीकारले आहे ते आम्हाला स्वीकारले होते. 2017 जी विधानसभा निवडणूक झाली भाजपचा कॅन्डिडेट निवडून आला, परंतु 5 वर्षामध्ये विकास कामं त्यांनी केली का आणि जर झाली नसतील तर याचा फायदा तुम्हाला कसा होऊ शकतो? विकास कामे झाली केली की नाही ते पूर्ण बिचौलच्या मतदारसंघाच्या लोकांना माहिती आहे, त्याच्यावरती आमची काही बोलायची इच्छा नाही आहे. कारण काय, जेव्हा जनतेला माहिती आहे, जनतेला जेव्हा जे काय करते आणि जनता जो निर्णय घेतो तो ना योग्य वेळी आणि योग्य निर्णय घेणार. कारण काल जेव्हा मतदारसंघाचा दौरा करताना मुख्यमंत्री त्यांच्याबरोबर होते आणि आमचे जे आमदार पण होते आणि लोकांनी जे काय सांगायचं आहे ते त्यांना पूर्णपणे सांगितलं आहे आणि बिचौलच्या मतदारसंघाच्या लोकांनी तर आणि संबंध गोव्याच्या लोकांनी जे काही करायचं आहे ते लोकांनी पूर्णपणे करून घेतलेलं आहे. भाजपविरोधी नाराजी सुरू पाहायला मिळतात विशेषतः या मतदारसंघामध्ये, याचा फायदा तुम्हाला होईल? भाजप विरुद्ध नाराजी सुरू आहे, काय आणखी कोणावरती नाराजी सुरू आहे, काय आणखी कोणावरती आहे ते आम्हाला काहीसे आम्हाला म्हणजे ते बघत नाही. आम्ही कसं जिंकायचं आम्ही इकडे जे इलेक्शन कॉन्टेस्ट होते आम्ही पूर्णपणे जिंकण्यासाठी. यावेळी तृणमूल असेल किंवा आम आदमी पक्ष हे पक्ष उतरलेले आहेत आणि लढती आहे ते चौरंगी पंचरंगी लढती होत आहेत, आम आदमी पक्ष आणि तृणमूल पक्ष याचे काय गोव्याच्या राजकारणावर प्रसाद उमटतील किंवा परिणाम होतील वाटतं का? नाही, पहिल्यांदा सांगायचं म्हणजे काय, आम्ही कोणत्याही पार्टीवरती बोलायला आम्ही अजून तेवढे लीडर मोठे झालेले नाही आहे. आम्ही पहिल्यांदाच इलेक्शन कॉन्टेस्ट करतो आहे, सो आम्हाला कोणत्याही पार्टीबरोबर बोलायचं नाही आहे. आम्ही जे काय बोलणार जे काय आम्ही करणार ते फक्त बिचौलच्या मतदारसंघासाठी आणि आमच्या बिचौलच्या बेरोजगाराचा प्रश्न आणि आमचा विकासासाठी. म्हणून तर आम्हाला कोणत्याही पार्टीवरती कोणाची युती कोणाबरोबर झाली आहे, कोणी कुठं जाऊन भेटलं आहे, कोणाकोणाची भेट आहे ह्याच्यावरती आम्हाला काही बोलायचं नाही आहे. खरं म्हटलं तुम्ही बिचोलीचा बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे, काय विजन असणार आहे, तुम्ही काय विजन घेऊन जातात भविष्यात जर डॉक्टर आमदार झाले तर 5 वर्षामधलं तुमचं काय विजन असणार आहे हा मतदारसंघ नंबर 1 गोव्यामध्ये बनवण्यासाठी? आपण जे आत्ताचं विचार काय विजन आहे, आम्ही राजकारणाच्या येण्याच्या अगोदर म्हणजे 2022 इलेक्शन कॉन्टेस्ट करण्याच्या अगोदर आम्ही मागच्या 2 वर्ष बिचौलच्या विकासासाठी आणि बेरोजगारासाठी आम्ही ऑलरेडी आम्ही काय करायचं ते आम्ही ठरवलं त्या बाहेर. मागच्या 20 वर्षामध्ये कोणत्याही पार्टीच्या लीडरने कोणत्याही माणसाने कोणत्याही प्रतिनिधीने आमच्या बिचौलच्या मतदारसंघाच्या एकाही प्रतिनिधीने हा प्रश्न सोडवलेला नाही आहे. कारण हा प्रश्न सोडवण्याची एक वेगळी तरकीब आहे आणि वेगळी स्ट्रॅटेजी आहे आणि ती ह्या कोणीही आमदाराने आजी माजी किंवा कोणीही केलेली नाही आहे. बिचौलच्या बेरोजगारीचा मुद्दा हा फार मोठा आहे आणि म्हणून मागचे 20 वर्ष हा प्रश्न सोडवला नाही, म्हणून आज हा प्रश्न मोठ्या प्रमाणे भेडसावत आहे आमच्या बिचौलच्या बेरोजगार युवकासाठी. पक्ष लढवण्याचाच काय निर्णय घेतला, अनेक पक्षांच्या पण ऑफर होत्या, नेमकं काय कारण आहे फक्त तुम्ही अपक्ष लढतायत कुठच्याही पक्षासोबत गेला नाही? आम्ही मागचे 2012 पासून आम्ही अपक्ष म्हणून आम्ही
अपक्ष म्हणून आम्ही प्रत्येक इलेक्शन कॉन्टेस्ट केलेले होते. आमच्याजवळ ह्यावेळी सर्व पार्टीचे म्हणजे सर्व पार्टीचे लीडर म्हणजे वेगवेगळे पार्टीचे मोठे लीडर पण आमच्या संपर्कात आले होते. पण 7-8 महिने आम्ही अगोदरच लोकांना आम्ही सांगितलं होतं की कारण काय आम्ही अपक्ष लढणार. कारण काय तर जे आम्ही सर्व पक्षाचे जे आम्ही राईट माइंडेड पीपल आहे ते आम्ही एकीकडे येऊन आम्ही सर्वांनी मते आमचं ठरलं होतं की ह्यावेळी फक्त अपक्ष आम्ही जायचं. आणि म्हणून तर आमच्याबरोबर तृणमूलचे लीडर, आपचे लीडर, काँग्रेसचे लीडर, इवन दो एमजीचे लीडर सुद्धा 7-8 महिने अगोदर पहिल्यांदा आले होते. आणि हादीर भारतीय जनता पार्टीचे मोठे लीडर पण आमच्याकडे वाद होते. पण आम्ही लोकांना जो शब्द दिला होता की आम्ही अपक्ष राहणार आणि लोकांनी पण आम्हाला इन्सिस्ट केलं की अपक्ष. कारण काय आम्हाला ह्या वेळची जी गोव्याची जी राजकीय स्थिती आहे, राजकीय परिस्थिती कशी आहे त्याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आणि जाणीव आहे. आणि तो आमच्यासारख्या संबंध आमचे जे बिचोले मतदारसंघाचे सपोर्टर्स आहे त्यांच्यानी तो योग्य पद्धतीने हेरून तो आम्हाला निर्णय घेऊन त्या निर्णयाशी आम्ही सहमत झालो आणि आम्ही तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. काय मतदारांना आव्हान करणार आहात मतदान करण्यासाठी? जो सुशिक्षित तुम्ही उमेदवार दिला चॅनलच्या माध्यमातून आम्ही सगळे लोक बघतायत गोव्यामधले, काय आव्हान असेल तुम्ही असेल जनतेसाठी आणि विशेषतः मतदारांसाठी? मी सबंध बिचोले मतदारसंघाच्या जनतेला आणि गोवीच्या माझ्या मित्र मंडळीच्या लोकांना आणि माझ्या सगळे सोयीच्या लोकांना एकच आवाहन करतो की तुम्ही बिचोले तुमचे जे मित्र मंडळ आहे जे ना सगळे सोयीचे आहे त्यांना फक्त सांगायचं की ह्यावेळी जो डॉक्टर चंद्रकांत शेट्टी जो आम्ही कॅन्डिडेट दिलेला आहे तो एक आगळा वेगळा कॅन्डिडेट डॉक्टर चंद्रकांत शेट्टी जो बिचोली मतदारसंघामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये उतरला आहे तो राजकारण करण्यासाठी नाही तर बिचोलचा बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि बिचोलच्या विकासासाठी जर तर त्याला बाकीचं सर्व करायचं असते तर त्याचं व्हिजन हॉस्पिटल हे चांगलं मोठं आहे आणि तो काही प्रमाणे त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात करू शकतात. पण ज्या पद्धतीने आमच्या डोळ्यासमोर जे आमचे युवक जे आमचे भाऊ बहीण जे आमची बेरोजगारी पद्धतीने फिरत आहे ते तो पद्धतीने त्यांचा प्रश्न कसा सोडवायचा आणि बिचोलीचा विकास मागच्या 20-25 वर्षामध्ये काही झालेला नाही तो विकास करण्यासाठी आणि बिचोले मतदारसंघ एक वेगळ्या पद्धतीने नेण्यासाठी आणि गोयच्या इतिहासात बिचोली मतदारसंघामध्ये एक आगळं वेगळं ठपकं ठेवण्यासाठी आम्ही हे डॉक्टर चंद्रकांत शेट्टीने इलेक्शन स्वतः लढून देण्यासाठी तर बिचोलीच्या तमाम आमच्या बंधू भगिनी आणि तमाम सपोर्टरने त्याला पाठिंबा दिलेला आहे आणि त्याला जबरदस्ती केलाय की ह्यावेळी तूच कॅन्डिडेट पाहिजे आम्हाला. शेवटचा प्रश्न, लढत नेमकी कोणाशी आणि कितपत विजयाची आशा आहे? जेव्हा मतपेटी निकाल फुलेल तेव्हा विजयाचा गुलाल तुम्ही उधळू शकता का? विजयाची 100% खात्री आहे आणि आमची लढत कोणाशीही नाही आहे. आमची लढत आहे ती आमच्या जे बेरोजगार युवक आहे त्यांना आमचा पोट्याचा म्हणजे ना पोट्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आणि बिचोलच्या विकासासाठी आमचं जडत आहे. धन्यवाद. आपल्यासोबत होते चंद्रकांत शेट्टी यांचे बंधुराज. पण बघतो की कशा पद्धतीने त्यांच्या नेतृत्वाखाली ही पूर्ण टीम जी आहे मैदानात प्रचारासाठी उतरलेली पाहायला मिळते. चंद्रकांत शेट्टी यांनी डिचोलीमध्ये मोठी प्रचारात मध्ये आघाडी घेतलेली पाहायला मिळते. विशेषतः मोठ्या प्रमाणात त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते मैदानात उतरल्यानंतर डोअर टू डोअर प्रचाराकडे भर दिले. अजून एक 14 दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत आणि 14 तारखेला मतदान होताना पाहिल्यामध्ये निश्चितच व्हिजनच्या माध्यमातून चंद्रकांत शेट्टी आणि ह्या भागामध्ये जनतेची केलेली सेवा यामुळे मोठा प्रतिसाद मतदारांचा मिळताना त्यांना पाहायला मिळतो. कॅमेरामन हर्षलसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, डिचोली. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. नितेश राणेंना जामीन की अटक, मंगळवारी फैसला. ठाकरेंच्या स्वप्नातील कोकण साकारतोय, दीपक केसरकर यांचं प्रतिपादन. आणि
सांगलीत तब्बल 2,45,00,000 रक्त चंदन जप्त. हेडलाईनचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाइन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पहाद्रा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज, कोकणचं नंबर वन महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.